राज्य सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि आमचे विलीनीकरण करावे अशी मागणी आंदोलकांकडून जोर धरू लागली आहे. एसटी विलीनीकरण करावे व अन्य मागण्यांसंदर्भात लवकर निर्णय घ्यावे. तसेच संपादरम्यान आत्महत्या केलेल्या 42 कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यात यावी. याकरिता चिखली आगारातील 100 ते 150 कर्मचाऱ्यांनी खामगाव ते शेगाव पायदळवारी केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन हायकोर्टात पोहोचले आहे. असे असून कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे, पण तरीही संपकरी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत अनेक संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई सुद्धा केली आहे. एसटी परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागण्यांसाठी मागील 2 आठवड्यांपेक्षा अधिक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी कामबंद आंदोलन करीत आहे. दरम्यान या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली होती. परंतु आम्हाला पगारवाढ नको, राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचारी आजही ठाम आहेत. आज कशासाठी आलात आपण इकडे? लढा विलीनीकरणाचा. या माथळ्याखाली येत्या 3-4 दिवसात 1 महिना संपूर्ण होईल. अख्ख्या महाराष्ट्रात 1 लाख कर्मचारी लढा विलीनीकरण या मागणीसाठी लढा देत आहे. 42 बांधवांनी या लढ्यासाठी आत्महत्या करून आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. इतकंच नाही, मी आपल्या माहितीस्तव आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. नुकतंच अर्ध्या तास अगोदर यवतमाळ विभागातील दारव्हा आगारातील आमच्या एका बांधवाने नुकतीच निलंबन कारवाई केली म्हणून हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालेलं आहे. सरकारला आपल्या माध्यमातून विचारतो की आपला एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेण्यासाठी आपण सत्तेत आलेला आहात का? जर उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी 7 शेतकरी तिथं मरत असतील आणि त्याची तुम्हाला जाण म्हणून तुम्ही महाराष्ट्र बंद करता, तर तुम्ही इथले प्रादेशिक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी तुम्ही झोपा काढताय का? तुमच्या प्रदेशातले 42-43 लोक मेले एसटीचे, त्यांची जाण आहे का तुम्हाला? आज आपण कशासाठी आला? आज आम्ही आमच्या मायबाप सरकारला गजानन महाराजाने सद्बुद्धी द्यावी याच्यासाठी आम्ही चिखलीवरनं खामगाव शेगावसाठी पायीवारी काढलेले. तरी आमचे तमाम चिखलीकर 100-150 भक्तगण गजानन महाराजाकडे प्रस्थान होत आहे. आणि आज आमची खामगाव आगारामध्ये आमच्या कष्टकरी कामगार बंधूंनी आमची व्यवस्था करून आम्ही आता इथून प्रस्थान करणार आहे. आणि आमच्या लढ्याला यश 100% येईलच याची शाश्वती देतो. आणि आमच्या 42 कर्मचारी बांधवांना ज्या आत्महत्या केल्या आहेत त्यांनाही लाभ द्यायला पाहिजे हीच माझी या विनंती आहे.